हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। मित्रांनो, आपण आज आपला जो सहावा दडा आहे अश्मयुग दगडाचे हत्यारे त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत। पहिल्या धड्यापासून सगळ्या धड्यांचा दहाव्या धड्यापर्यंत म्हणजे शेवटच्या धड्यापर्यंतचा स्वाध्याय पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रत्येक धड्याचं नाव आणि त्याची व्हिडिओ लिंक दिलेली आहे, ती सुद्धा पहा। म्हणजे तुम्हाला स्वाध्याय सगळ्या धड्यांचा मिळून जाईल दहाव्या धड्यापर्यंत। आता या धड्याच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक एक, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। काय आहे प्रश्न? रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। आता सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक एक, ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाचे हत्यारे मिळतात त्या काळाला आपण टिंब टिंब असे म्हणतो। रिकामी जागा आहे या ठिकाणी। तर मित्रांनो, ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाचे हत्यारे मिळतात त्या काळाला काय म्हणतात? पर्याय आहे ताम्रयुग, लोहयुग आणि अश्मयुग। तर मित्रांनो, दगडाचे हत्यारे, दगड म्हणजे अश्म, म्हणून ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाचे हत्यारे मिळतात त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो, असं याचं उत्तर लिहायचं आहे। अश्मयुग, त्याला मी अंडरलाईन सुद्धा केले आणि हायलाईट सुद्धा केले। पुढे पाहूया। महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचे टिंबटिंब हे स्थळ प्रसिद्ध आहे आणि पर्याय आहेत गंगापूर, सिन्नर आणि चांदवड। तर मित्रांनो, त्याचं उत्तर आहे गंगापूर। नाशिक जवळचं गंगापूर हे स्थळ पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिक जवळचं प्रसिद्ध स्थळ आहे। त्या ठिकाणी धरण सुद्धा आहे गंगापूर नावाने। पुढे प्रश्न दोन आहे, खालील पैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा। पहा, यातली चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। प्रश्न दुसरा पाहतोय आपण। या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। प्रश्न आणि त्याच्यातल्या जोड्या आहेत राजस्थान बागोर। पहा, राजस्थान बागोर, यात उत्तरच तुम्हाला जवळजवळ सांगणार आहे। राजस्थानमध्ये बागोर हे मध्याश्मयुगीन स्थळ आहे। मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका हे स्थळ आहे। गुजरातमध्ये लांगणज हे स्थळ आहे। पण या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे मित्रांनो? तर ती वेगळी आहे, महाराष्ट्र विजापूर। कारण की विजापूर हे कर्नाटक मध्ये आहे, या ठिकाणी म्हटले महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणून महाराष्ट्र विजापूर ही चुकीची जोडी आहे। म्हणून आपण खाली उत्तर लिहिणार आहोत, महाराष्ट्र विजापूर ही जोडी चुकीची आहे। पुढील प्रश्न आहे, आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला? तर मित्रांनो, आघात तंत्र म्हणजे काय ते पहिल्यांदा पाहूया। एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात। आणि या पद्धतीने तयार केलेली जी हत्यारे होती ती ओबडधोबड होती, म्हणजे गुळगुळीत नव्हती, स्मूथनेस नव्हता त्याच्यामध्ये, है की नाही? या हत्यारांचा उपयोग कठीण कवचाची फळे किंवा हाडे फोडण्यासाठी केला जाई। आघात तंत्राने हत्यारे तयार करताना दगडाचे धारदार छिलके निघत असत। या छिलक्यांचा उपयोग माणूस कातड्याला चिकटलेले मांस करवडणे, मांसाचे किंवा इतर अन्न पदार्थांचे तुकडे करणे, काठी तासणे या कामांसाठी करत असे। हे आघात तंत्र होतं आणि त्याचा उपयोग या पद्धतीने केला होता। पुढे पाहूया प्रश्न क्रमांक दोन। प्रश्न क्रमांक दोन पहा काय आहे, बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली? तर त्याचं उत्तर काय आहे? पहा, बुद्धिमान मानवाने दगडांपासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले आणि या लांब पात्यांपासून त्याने सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यांसारखी विविध प्रकारची हत्यारे बनवली। तो हत्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड किंवा हस्तिदंत यांसारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला होता। ही क्रांती कोणी केली? बुद्धिमान मानवाने केली। हे बदल बुद्धिमान मानवाने केलेले आहेत। पुढे प्रश्न तिसरा, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या तीन कालखंडातील हत्यारांची तुलना करा। तर आता पाहूया पुराश्मयुगात हत्यारे कशी होती। पुराश्मयुगात आघात तंत्राने तयार केलेली हत्यारे ओबडधोबड होती। त्या हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार असे, या ठिकाणी आधार झालेला आहे, धार असं समजायचं आहे। आपण आधार हा शब्द आपण खोडायचा आहे। काय असायची त्या काळात? धार असायची, एकाच बाजूला धार असायची, धार। अशा हत्यारांना तोड हत्यार म्हणत, की ज्यांच्या एकाच बाजूला धार असायची त्या। ताटगाण्याच्या मानवाने बनवलेले हातकुराड आणि फरशी ही हत्यारे अधिक प्रमाणबद्ध होती। शक्तिमान मानव लहान आकाराचे हत्यारे तयार करू लागला होता। हे झालं पुराश्मयुगामध्ये।
आता मध्यश्म युगामध्ये काय झालं पहा, हत्यारांच्या तुलनेत करायचं झालं तर मध्यश्म युगात मानवाला शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामांसाठी वजनाने हलक्या आणि दीर्घकाळ टिकतील अशा हत्यारांची आवश्यकता होती। मग त्याने काय केलं, लाकडाला किंवा हाडाला खास करून त्यात तो काय करत असे, छोटी ओळीने घट्ट बसवत असे, छोटी पाती जी असायची ती ओळीने घट्ट बसवायचा लाकडामध्ये। छोटी पार्टी म्हटलेलं आहे या ठिकाणी पाती म्हणा, छोटी पाती तो काय करायचा, ओळीने घट्ट बसवायचा कशामध्ये, लाकडामध्ये किंवा हाडामध्ये, आणि अशा पद्धतीने तो सुरी, विळा यांसारखी हत्यारे बनवत असे। छोटी पाती लक्षात ठेवा या ठिकाणी। पुढे आहे नवश्म युगात घासून गुळगुळीत केलेली हत्यारे घडवली गेली। नवश्म युगामध्ये खूप सुधारणा झाली। या काळात हत्यारे ओबडधोबड होती पुराश्म युगामध्ये, त्याच्यानंतर मध्यश्म युगात वजनाने हलकी आणि दीर्घकाळ टिकतील अशी हत्यारे होती, आणि नवश्म युगात घासून गुळगुळीत केलेली हत्यारे होती आणि नव्या प्रकारची हत्यारे घडवली गेली या काळात, म्हणून त्याला नवश्म युग असं सुद्धा म्हणतात। पुढे पाहूया प्रश्न क्रमांक 4, पुढील पैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो। पर्याय आहेत मिक्सर, पिठाची चक्की आणि मसाला कांडप यंत्र। तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे पिठाची चक्की। पिठाची चक्की किंवा गिरणी जर तुम्ही पाहिली तर त्याची जी जाती असतात त्याच्यामध्ये दगड वापरतो, जो ग्राइंडर असतो तो दगड असतो। पुढे पाहूया, ठीक आहे, या ठिकाणी याचा हा स्वाध्याय संपलेला आहे मित्रांनो। या पुढील धड्याचा स्वाध्याय पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये पहा। थँक्यू।